मत्स्येंद्रनाथ एक असे सिद्धयोगी होते ज्यांना लोक शिवाचाच अवतार मानायचे. शिवासारखा शक्तिशाली. गोरखनाथांना राग अनावर झाला. त्यांनी त्या योग्याला बाजूला ढकललं आणि सरळ गुहेत आत गेले. तर गोरखनाथांनी आपली गूढ विद्या वापरली आणि त्या योग्याच्या मनात जे काही होतं ते जाणून घेतलं. गोरखनाथ एक सिद्धयोगी होते. भारतीय योग परंपरेच्या इतिहासात तो एक असा तारा आहे जो सर्वांपेक्षा अधिक तेजस्वी आहे अनेक प्रकारे. His guru was Matsyendranath. त्यांचे गुरु होते मत्स्येंद्रनाथ. मत्स्येंद्रनाथ एक असे सिद्धयोगी होते ज्यांना लोक शिवाचाच अवतार मानायचे. शिवासारखा शक्तिशाली. एवढंच की तो जरा उशिरा आला तरी त्यांना शिवासमान मानलं जातं. तर गोरखनाथ त्यांचे शिष्य होते. गोरखनाथ अतिशय तन्मयतेने त्यांच्या गुरुप्रती समर्पित होते. मत्स्येंद्रनाथाने पाहिलं की त्यांचा शिष्य जरा जास्तच लष्करी जवानांसारखा वागत होता. तो फार उग्र होत चालला होता. गुरुप्रती त्याचं प्रेम इतकं तीव्र होतं की तो एक योगी होण्याऐवजी शिपायासारखाच होत चाललेला होता. म्हणून त्याने त्याला हिमालयात जायला सांगितलं आणि 14 वर्षे तिथं साधना करायला सांगितली. तर गुरूंच्या आज्ञेनुसार गोरखनाथ निघून गेला. पण तो असा घडवला गेलाय की ही सगळी साधना वगैरे तो करतोय केवळ गुरूंनी सांगितलंय म्हणून. त्याच्या आयुष्यातली एकमेव सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचे गुरु. अतिशय तीव्रतेने गुरुप्रती समर्पित 14 वर्षे तो असा हिमालयात बसून राहिला. प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण तो फक्त प्रत्येक क्षण मोजत राहिला. कधी एकदा ही 14 वर्ष संपतात आणि मी माझ्या गुरूंकडे परत जाऊ शकेन. पण त्याचवेळी तो साधनाही करत राहिला. 14 वर्षांच्या ह्या कठोर साधनेमुळे त्याला अनेक सिद्धी प्राप्त झाल्या. त्याने त्या काही वापरल्या नाहीत पण त्याला त्या माहीत होत्या. आणि 14 वर्षे संपताच तो परतला त्या पर्वतावर जिथून दख्खनच्या पठाराची सुरुवात होते. म्हणजे सह्याद्री घाटाची जिथून सुरुवात होते 160 ते 200 किलोमीटर मुंबईच्या दक्षिणेस. आता त्या पर्वताला गोरखनाथ पर्वत म्हणतात. त्या पर्वताला त्याचं नाव दिलं गेलंय. आज सुद्धा तिथं असे साधक आहेत. मला अशी संधी मिळाली होती एकदा. मी त्यांच्यासोबत काही काळ होतो. तर गोरखनाथ संपूर्ण अंतर पायी चालत परतला. त्या काळची परिस्थिती तुम्ही जरा कल्पना करा. म्हणजे पायी हिमालयापर्यंत चालत जाणं, तिथं 14 वर्ष राहणं आणि पुन्हा पायी परत चालत येणं, फक्त केवळ एक तीव्र निर्धार आणि भावनेपोटी की त्याला त्याच्या गुरूंच्या सान्निध्यात राहायचंय. ही काही एक किरकोळ बाब नाहीये. ही काही एक छोटीशी कसरत नाहीये. हिमालयात जाणं, 14 वर्ष तिथं वाट पाहत बसणं आणि पुन्हा पायी परत चालत येणं. तो जेव्हा परतला तेव्हा ज्या गुहेत मत्स्येंद्रनाथ ध्यान करत होते तिच्या बाहेर एक भिक्षू बसला होता. म्हणजे दुसरा एक योगी जो पहारा ठेवत होता. तर गोरखनाथ तिथं आले आणि त्या योग्याने त्याला थांबवलं आणि म्हणाला, तुला ह्या गुहेत प्रवेश नाही. गोरखनाथ म्हणाला, काय, मी गुहेत जाऊ शकणार नाही, माझा गुरु मी पाहू शकणार नाही, 14 वर्ष मी वाट पाहतोय. तो योगी म्हणाला, नाही, तुला गुहेत प्रवेश नाही. गोरखनाथांना राग अनावर झाला. त्यांनी त्या योग्याला बाजूला ढकललं आणि सरळ गुहेत आत गेले. जेव्हा तो गुहेत गेला मत्स्येंद्रनाथ तिथे नव्हते, गुरु तिथे नव्हते. तो अगदी निराश झाला. कुठं आहेत माझे गुरु? मग त्यांना बाहेर येऊन त्या योग्याला विचारलं, कुठे आहेत माझे गुरु? तो म्हणाला, मी तुला सांगणार नाही. मी तुला सांगितलं होतं गुहेत जाऊ नकोस म्हणून. तू मला बाजूला सारून आत गेलास. मी तुला सांगणार नाही. तर गोरखनाथाने आपली गूढ विद्या वापरली आणि त्या योग्याच्या मनात जे काही होतं ते जाणून घेतलं आणि सरळ त्या ठिकाणी गेला जिथं गुरु होते. त्यानं गुरुचं अज्ञात ठिकाण जाणलं आणि ज्या क्षणी तो तिथं गेला, गुरुने तिथं एका योग्याला काही सूचना देऊन ठेवली होती की गोरखनाथाने आणखी 14 वर्षे हिमालयात काढली पाहिजेत, कारण त्याने मी दिलेल्या साधनेचा गैरवापर केला म्हणून. मी त्याला साधना दिली त्याच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी, पण त्याने ती दुसऱ्याच्या मनातील ठाव घेण्यासाठी वापरली. कधीच कोणत्या योग्याने करता कामा नये. आणखीन 14 वर्ष. मग गोरखनाथाने विचारलं, हा काळ कमी केला जाऊ शकतो का?
ते म्हणाले, तू जर अशक्य अशा आसनात बसू शकलास तर आम्ही तो अर्ध्यावर आणू शकतो. 7 वर्ष. हे अशक्य आसन म्हणजे तो डाव्या पायाच्या बोटांवर असा बसला जेणेकरून टाच मुलाधारावर होती आणि उजवा पाय डाव्या मांडीवर. आजही याला गोरखनाथ आसन म्हणतात. म्हणजे तो फक्त त्याच्या पायाच्या बोटांवर होता, वर मुलाधार डाव्या पायाच्या टाचेने ढरलेली आणि उजवा पाय इथं असा असा तो बसला 7 वर्ष. एकतर 14 वर्षे सामान्य साधना किंवा 7 वर्ष अतिशय कठोर साधना, आणि ती पूर्ण करून तो परतला अशा अनेक कथा आहेत जिथं मत्स्येंद्रनाथाने गोरखनाथांच्या प्रेमाची तीव्रता कमी केली. असे पुष्कळ अगदी विलक्षण प्रसंग आहेत जिथं ह्या माणसाचं आपल्या गुरुवरील प्रखर प्रेमापोटी त्यानं पुष्कळ कठोर तप केली आणि मत्स्येंद्रनाथाने ती अनेक मार्गाने नियंत्रणात ठेवली, कारण त्यांना त्या माणसातील सामर्थ्य आणि कौशल्याचा ठाव होता. हा असा माणूस आहे जो जगच पालटू शकतो, त्याच्याजवळ अशा प्रकारचं सामर्थ्य आहे. पण हा ऊर्जेनं अतिशय तीव्रतेनं झळाळणारा आहे, पण समतोल आणि स्थैर्य नाही. मग गुरूंच्या निर्वाणानंतर गोरखनाथाने धुरा सांभाळली आणि भारतातील एक प्रसिद्ध आणि सर्वश्रुत असलेली आध्यात्मिक परंपरेची स्थापना केली. जर तुम्ही अशी एखादी व्यक्ती पाहिली ज्यांच्या कानात मोठं कुंडल आहे, एक भलं मोठं कुंडल सहसा हाडापासून निर्माण केलेलं, याचा अर्थ आहे तो एक गोरखनाथी आहे. आजही गोरखनाथी बहुधा एक काठी आणि एक कुत्रासोबत ठेवतात. त्यांना कुत्री फार आवडतात. ते कुत्र्यांना त्यांच्या खांद्यावर घेऊन जातात, ते त्यांना चालू देत नाहीत. नेहमी त्यांच्यासोबत असणारी कुत्री काळीकुट असतात, इतर कोणत्याही प्रकारची कुत्री ते ठेवत नाहीत, फक्त काळीकुट्ट कुत्री. त्यांच्यावर ते इतकं प्रेम करतात की त्यांना पोटभर जेऊ घालतात. कुत्री छान धष्टपुष्ट असतात आणि त्यांना चालू देत नाहीत, खांद्यावर घेऊन ते स्वतः चालत जातात शेकडो मैल. तर गोरखनाथी सामान्यतः आज नाथी म्हणून ओळखले जातात किंवा त्यांना कानफट सुद्धा म्हणतात, कारण त्यांच्या कानात मोठं भोक असतं म्हणून त्यांना कानफट म्हणतात. अगदी उग्रशी साधक माणसं. काळाच्या ओघात बरंच काही दूषित झालं आहे. हा असा संघ आहे ज्यात खरोखर कठोर साधक आहेत शतकानुशतके. या नाथींचा एक आश्रम आहे आणि भरपूर समाधी आहेत. फक्त त्यांनी घालून दिलेल्या मुक्तीला जे प्राप्त होतात त्यांच्यासाठी, केवळ तेच जे निर्वाण प्राप्त करतात केवळ त्यांनाच योग्य असं एक समाधीस्थळ निर्माण केलं जातं. इतरांना झाडांच्या मुळात दफन केलं जातं. तर तुम्ही पहाल एक अशी समृद्ध परंपरा जिथे पुष्कळ लोक आत्मज्ञानी होऊ शकले.